नमस्कार, मॉडर्न फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण उडीद डाळ आणि मूग डाळीचे पापड बनवणार आहोत। तर बघू शकता एकदम मस्त पापड झालेले आहेत। चला तर मग स्टार्ट करूया। तर इथं मी अर्धा किलोचे पापड करणार आहे, त्याच्यामुळे मी 1/2 किलो उडीद डाळ आणि 1/2 किलो मूग डाळ घेतलेली आहे। ही छान साफ करून आपल्याला दळून आणायची आहे गिरणीमधून। तर तुम्ही बघू शकता इथं मी डाळीचं पीठ करून आणलेलं आहे, छान चाळून घ्यायचं एका भांड्यात। आणि हा आहे रामबंधू पापड मसाला। तर हा 1 किलोला 1 पॅकेट आहे, आपण 1/2 किलो घेतलेला आहे। तर मी अर्धं पॅकेट आहे ते आधीच वापरलेलं आहे, त्यामुळं मी अर्धं पॅकेट आहे ते याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेते। तर मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं करून पाणी घालून हे छान असं मळून घ्यायचं आहे। तर पीठ थोडंसं कठीणच ठेवायचं, जास्त पातळ वगैरे बनवू नका, कारण हे आपल्याला भिजत ठेवायचं असतं। हे बघा, या पद्धतीनं पीठ कठीण ठेवायचं आहे। एक 1/2 ग्लासभर 1/2 किलोसाठी पाणी लागतं, जास्त पाण्याची वापरायचं नाही आहे। थोडंसं तेल लावून हे आपल्याला एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचं आहे 3 ते 4 तासासाठी। तर एका डब्यामध्ये मी इथं घालून ठेवते आणि तुम्ही बघू शकता 4 तासानंतर आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे। तुम्ही रात्री मळून ठेवला आणि सकाळी पापड बनवायला घेतले तरीसुद्धा चालेल। तर आपल्याला इथं आता लागणार आहे तो म्हणजे पाटा आणि वरवंटा, ज्याच्यावर पुरणपोळीचा पुरणसुद्धा केला जातो। तर याच्यावरती पीठ ठेवून आपल्याला थोडंसं तेल लावून वरवंट्याच्या साह्यानं ते छान असं चेचून घ्यायचं आहे। तर इथं माझ्या नेबरनं थोडीशी मला मदत केलेली आहे, कारण हे खूप अवघड जातं चेचण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता इथं एकदम गॅप न पडता चेचून घ्यायचं आहे छान असं एकदम मऊ होईपर्यंत। तर इथं मी आता चेचायला घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता जे पीठ आहे ते पहिल्यापेक्षा किती सॉफ्ट झालेलं आहे। अगदी आपली पुरणपोळ्याची कणिक जशी असते त्या पद्धतीने व्हायला लागतं आहे, त्याच्यामुळं खूप चेचून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी छान असं पलटून, इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीनं पलटून चेचून घ्यायचं आहे ते। तर जेवढे छान पीठ चेचलं जाईल तेवढे छान पापड होतात। तर पीठ छान चेचून झालेलं आहे, नंतर आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता। थोडंसं पीठ असं ताणून घ्यायचं आहे आणि आपण जसे कपडे धुतल्यानंतर पिळतो त्या पद्धतीने असं रोल करायचं आहे त्याचा, आणि रोल करत करतच ते ताणून घ्यायचं आहे पीठ। तर त्यामुळं सुद्धा पीठ मऊ व्हायला मदत होते। तर हे पापड बनवण्यासाठी मुख्य म्हणजे आपल्याकडे पाटा आणि वरवंटा लागणार आहे। तर तुम्ही सेम याच पद्धतीनं उडदाचे पापडसुद्धा बनवू शकता। तर मी ह्या पिठाचे 2 भाग केले होते, 1/2 किलो असे अर्धं करून मी मळून घेतलं होतं, कारण जास्त चेचायला झालं तर पीठ चांगलं चेचलं जात नाही, त्याच्यामुळे मी अर्धे गोळे त्याचे केले होते। तर आता लास्टला तुम्ही बघू शकता एकाच मापानं आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही बघू शकता। तर अर्धं मी आधी पीठ चेचून घेतलं होतं, त्याचे गोळेसुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि हे राहिलेलं अर्धं पीठ आहे, त्याचेसुद्धा मी छान असे गोळे करून घेतलेले आहेत। तर हे गोळे जवळपास 75 ते 80 पर्यंत होतात 1/2 किलोच्या मापामध्ये। जसं तुम्हाला पाहिजे मोठे पापड बनवायचे असतील तर थोडे कमी होतील। तर आता आपण पापड लाटायला चालू करूया। तर पोळपाट आणि लाटण्याला पहिल्यांदा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं, अगदी एक थेंबर। नंतर एक गोळा घ्यायचा आणि तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा। हे डाळीचंच पीठ आहे, मूग डाळीचं आणि उडीद डाळीचं। थोडंसं पीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे लाटण्यासाठी। तर छान असं लाटून घ्यायचं आहे, जेवढं जमेल तेवढं पातळ करून घ्या। तर तुम्ही बघू शकता इथं पापड छान असं लाटून तयार झालेलं आहे। अगदी आपण बाजारातून विकत पापड आणतो त्याच पद्धतीनं इथं पापड तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता।
तर हे बघा एकदम छान असा पापड तयार झालेला आहे आणि किती पातळ आहे तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेणार आहे आणि ते आपल्याला एका ओढणीवरती किंवा एका सुती कापडावरती घालून घ्यायचे आहेत आणि पापड लगेच सुकतात, फॅनखाली ठेवले की लगेच सुकतात। त्याच्यामुळे काय करायचं, सुकलेले पापड आहेत ते एका कापडाखाली ठेवून वरती एक वजनदार वस्तू ठेवायची, म्हणजे पापड आपले वाकडे होत नाहीत आणि तुटतसुद्धा नाहीत। तर दुसऱ्या दिवशी 10 मिनिटासाठी आपल्याला उन्हात ठेवायचे आहेत, दोन्ही बाजूंनी त्यांना ऊन दाखवायचं आणि लगेच गोळा करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता फायनली आपले पापड तयार झालेले आहेत आणि या पद्धतीनं जवळपास हे पापड 75 आहेत, मी मोजूनसुद्धा बघितले। चला तर मग तळूनसुद्धा दाखवते तुम्हाला। इथं मी कडेमध्ये तेल घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही पापड छान असं फुलायला लागलेलं आहे। उडदाचे पापड कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतात। अगदी जेवण कमी असलं आणि पापड भाजलं तरी जास्त जेवावं असं वाटतं। तर हे पापड आपण गॅसवरती सुद्धा भाजू शकतो या पद्धतीनं, मला गॅसवर भाजलेलेच पापड आवडतात। तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी पापड तयार करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला, बेल आयकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।